येतो येतो विचारते. मोबाईल घेतलास काय? टायमिंग 10 दिलेलं होतं, आता 11 वाजले, लक्षात ठेवा. नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री एस आर मालवणी या यूट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. तर मंडळी, आता माझ्यासोबतच साथी होईल गरे काका, आणि आता आम्ही जात आहोत शेतात रानभाजी काढू. तर ते काल 2 दिवस माझ्या पाठी लागले की चल भाऊ आपण रानभाजी काढू जाऊया, कारण 1-2 तिने माझ्या मागच्या व्हिडिओत बघितलास ना. तर आज मी ट्रॅक्टरने उकळत होतो आहे, आणि उकळता उकळता पावशील, आणि एकदा पावशील ना काय उकळू जमत नाही. ट्रॅक्टरचं असं रोलर बनतं, जमीन अशी उकळत नाही, खणत नाही नीट. मग त्याच्यामुळे आता आम्ही बघा सगळं पावसा, त्याच्यामुळे आता आम्ही भाजी काढूचं प्लॅन ठरला. तर एकदा मी 10 सांगितलं, आता 11 वाजलेत, आणि जसं आम्ही बाहेर पडलो ना तसं बघा पाऊस जरा मोठ्यानं सुरू झालो, जरा कमी झालो का आता निघाय आपण. तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा. भाजी भेटतात न भेटतात, कारण पाऊस पडा नुकते 15 झाले. रान भाजी म्हणजे त्यांना पहिला सांग काय का, रान भाजी म्हणजे काय असतं? रान भाजी म्हणजे काय, जी पहिलो पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जी रानात रुजता भाजी, फक्त पावसाच्या वेळी त्याका रानभाजी अशी म्हणतात, इतर वेळी नाही. उन्हाळ्यात आणि ती भाजी रुजत नाही, पाऊस पडल्यावर ती जंगलात जी रुजतं ना तिका अशी रानभाजी अशी म्हणतात. तर आता कोणती भाजी भेटतात न भेटतात तो पुढचा प्रश्न. 3-4 प्रकारची भाजी असतात, अधिक असतात भाजी, पण आता कसं आता खायची भेटतात आणि खायची नाही भेटत ती आमका कल्पना नाही. एक दोन नंतर आमका कळत, 1-2 जरी भेटले ना तरी ठीकच. चला माझे बूट येत, तुमच्यामुळे ट्रॅक्टर बंद करूचा लागलो. मी आता उकळ घालत आहे, 3-4 कोपर्यंत उकळ घातलंय, आणि नंतर पाऊस शिलो म्हणून तसंच काम थांबवलं. तो समोर बघताच ट्रॅक्टर आहे तसंच ठेवलंय, आणि आता मी भाजी काढू जात आहो. सोबत चिखल झालो काय जाऊन येते म्हणजे तेच हवे तेच काढतले तुमका माहिती काय माहिती. प्रत्येक भाजी प्रत्येकाक माहिती असता अशी कल्पना कधीच करू नये. म्हणजे गावात रवलेला जो माणूस असता त्याका पूर्णपणे माहिती असता. आता आम्ही मुंबईत रवलो, मुंबईतून एवढ्या वर्षानंतर आम्ही गावात काही कामं करतो ती पहिली माहिती होती, आता विसरलो. चला इले इले इले, आता आता लक्षात घ्यावा विसरला असत. भाजी एक पिशू नको, हात आलो जाऊचे गावलीत. तर फळ घेतलास नाही, पावसाच गेलो. ओ चालू आहे बैल, थांबवलास कशा? अरे बैल माझ्याकडे दे. काय खरा का सगळा माहिती आहे. पेंट थंय ठेवलेली आहे दाजीच्या वाड्यात. पाणी वळायचा किशाचा बोल घे. ए वैनी त्याका सांग पहिला गाडीत पहिला जाऊता ना, नंतर पहिल्यांक जायचं आरामात बसा सुटता सगळा. ती खाय गेली. चला चला तुम्ही चला पुढे चला. खोय काय तुम्ही तरी अवघ विचारता विचार त्याका बोलते आणि मी अवघ्याक. चल हो काका नो तरी अवघ्याक सांगतो जरा बघ जा खाली जाऊन. नाही काय नाही म्हणता बघून इले बाबा माझे. मग खाल्या नसते अगो त्याच्यामुळे मी इलय नाही खाली. 22 मळी आहे मोठे होते तरी अवघ्याक सांगते अभी जा आणि बघ जा नाही तर मी येतोय. नाही म्हणता हो आणि खास मुंबईवर नाही इलो. मी नाही सांगलो विचारत का, मी फोन केला सांगलं नको येऊ म्हणून. आहे ना पुरा जंगल आता छत्री बंद करा कशा. डुक्कर भेटताय का घेऊन गेलो.
सँडल होई अगर आता बैल आणत नाही ना म्हणून जंगल वाढलंय का हो आता तोडत नाही म्हणजे जेव्हा बैल आणायचे तेव्हा ना अगदी यायचे तेव्हा ते कोयत्यांनी सगळी वाट साफ करायची आता आमचे बैल नाहीत त्याच्यामुळे अगडे कोणी येत नाही खायची भाजी वळकीची भाजी घ्या बाबा वळकीची भाजी घ्या ही बघा ही भारंगीची भाजी हे बघा कोवळी पानात कोवळी पानच घ्यायची असते तुळे ना मागे तर म्हणजे पाऊस नुकतंच चालू झाल्यामुळे ना अजून भाजी हवी तशी पाळलेली नाही अजून काय धरला नाही तरी पण त्यातल्या त्यात बघता आम्ही येते बघा अजून ऐतिहाती काढा हा खाली अजून खाली हा पुढचं काळजी होते अरे वा कोणी कुठून नेलं मस्त पानं नेलं मोठी हा काय ऐती पण हा काढा ऐती कोवळी काढा ऐका कसली भाजी म्हणत दाखवा पुढ्यात दारंग्याची कसली नानग्याची नानग्याची नाही दानग्याची रे काय काय रे भारंगी 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 काय तापान कशा ठेवला आज दोन असे काय करतास ऐका भारंग्याची भाजी म्हणतात आणि आम्ही येऊच्या अगोदर आमचं 4 दिवस आधी प्लॅन ठरलेलो तर हे कोणी येऊन ना मोठमोठी पानं तिथे घेऊन गेला आधीच ही सगळी कुटलेली दिसतात काढाय ती चांगले किती छान दिसतात पाना मस्त वाटतात ना बघू एका पानाची अजून नाही ना धरली ते बघा मोठी मोठी घेऊन गेले चांगली चोकोळी पानं नेल्या मोठी म्हणजे ही बघा ही अशी ना वरती कोणी कुठून नेलेली पानं दिसतात ती बघा असे काय करतास खायची ती कसली आहे बघा हा ती भारग्याची लोकांची म्हणून काढूची नाही ही कसली पण भारग्याची बघा दाजी ही बघ काढा हो आता समजली तुमका निसर्ग बघा कसो आमचं कोकणातलो बघितलास काय हो तकडे बघा काय वाटता भारी अरे असो निसर्ग कोकणात कोणाच भेटत थंय दाजी दुदुरलाची पानं नाही अजून नाही ना धरली अजून टाइम ही भाजी आहे किती आहे बघा आणि पुढे गेले डायरेक्ट अरे भाजी किती आहे बघा आणि डायरेक्ट पुढे गेले तिथे टकले रा तुझ्या भाजी त्यांना म्हणते किती आहे बघा इथे काढून जपायची नाही काय करताला आता अडे राव ती बुडी गांधीजी येतले गांधीजी येतले पुढे आता पिशवी धर धर पुढे जाते जा पुढे जा पुढ्यातला एक काढा इथं काढू नंतर ह्या पहिला काढू ही कोळी काढूची असता पुढे पण आहे ना हो तुम्ही आहे ना गेलास नाही काढलास ना बराच वेळा मीच दाखवत तुमका कुसकेत तेच ते कुसकेत एक चांगलो हा मरो तो तू आता पावसात आंबे खाय भेटत ते पण कलंबाचे ठेवा तुम्ही आंबा आंबे बघते पडलेले चांगले आहेत काय नाही हो चांगलो हा म्हणजे तो खराब पुढे पुढे तो मी टाकून दिलेलो तो टाकलेलो थोडी नाही काढलं काढलं
चांगलं मी डायरेक्ट आता हे बघा तर मित्रांनो मी खाऊक सुरुवात करते डायरेक्ट तो कापा तुम्ही आंबो एक नंबर जर बघतो पण आता पावसात का भेटतच नाही त्याच्यामुळे खाऊच लागलो पुढच्या वर्षीशिवाय आता भेटणार नाही कारण आंबो हा हापूस आंबो रात्री झोप राहावी चांगली काय हो गांधीजी रात्री झोप लागवी चांगली मुंबईत अशी काढलास कधी कोण माका सांगित पाण्याचा ग्लास उचल भरून सांगा दारी येत नाही बसा साहेब बसा या एक पान कशाक ठेवलास मुंबईत साहेब म्हणत आणि होय काय ना आपण माणूस एका पानाची भाजी नाही ना हो जेव्हा मोठो पाऊस पडतो तेव्हा एका पानाची भाजी दुधुरल्याची भाजी लॉटरीत लागली तुमची आता एक काम करा हे काढलास ना हो फोंडाच्या बाजारात नेऊन विका काय 50 मानला का भाजी पुरा होई गावा गाठूची आहे काय परत खाऊ गावा गवी आताच काढला परत पकडतली भाजी कधी थांबत नाही आता बोलायला लागला खरा कोणाच्या भाकरा दिला हो मस्तच आहे यार मस्तच येऊ का पुढे आई ना ना जाशालो घरात अजिबात नाही आता काय समजायचं ना आता नाही सरळ जरी असाल तरी नाही तरी जंगल नाही या जळान गेला सगळा भाकर खराच येऊ नको होता काय जा जेवण आग कसली लागली माहिती हा दुधुरला काढत नक्की होय हो उद्या लोक काय विचारतली माहित आता कमेंट करतली कशाक म्हणून त्या म्हाताऱ्यांका ह्या करतास वनवतास नाही हो नाही सांगा म्हाताऱ्यांका मोठी मस्ती हा रानात काम करूची ती नाही ताबा ताबा तकडे पण नाही झालं भाजी वय या काली दानभर काय ते खा आता चाकण्याक पण तीच खावा असे पाय टाकून बस बस तेवढाच ह्या पण आहे ना हा ता पण ओके ते आंबे कसले पिकलेत बघ किती आंबे होय हो कसे काढणार घळ नको कोणाचे घळत का आता काढू आता नाही मंडळी वर आंबे बघितले दहा बारा आंबे आहेत हो हे सगळे हापूस आंबे आहेत कारण माझे आणि हे आमचे आहेत झाडा तर राजेवा दोन तीन दिवस सांगतात आंबे काढू ना आंबे काढू ना होते कारण माकड खाऊन खाऊन सोपवले नाही माकडाने थोडं वाड्याकडे यायचं म्हणजे जिवारा काय तुझी जमीन आहे बाबा मी खाई नाही म्हणतो आता तुम्ही वाळत ना चाललास लक्षात ठेवा अरे मासे चढतात विचारा जाऊ काय हो आणि दांडगी हा आहे ना वरना चढतात मासे काय हो ते रमेश काका त्यांच्या वाड्याकडे आता तुम्ही आमच्या वाड्याकडे गेलास हा खाली इलास ते वरती रवले काल हे नांगरला उकळला या सगळा आहे ना सुरुवात डायरेक्ट तकडे सोपवणी आहे ना ट्रॅक्टर चढवलं वर
कशासाठी सांगा? डायबिटीस आणि ब्लड प्रेशर तुमचा जर लेवल करूचा असाल तर ते कुड्याच्या शेंगे ची भाजी खायची. भाजी खायची कुड्याच्या शेंगे येते बघा करतास यो थोडेसे करून घ्या. थोडेसे नाही काढा धरा. अच्छा हा 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 हे शेंगे दाजाने ते काढू नको. हा वरच माप दिसत होते वाढल्यावर झाली वाढल्यावर कमी दिसत. दोन तीन आहेत किंवा पुढे आहेत. हा पुढे आहेत पुढे आहेत. हा आता समजले कुड्याचे शेंगे खायचे ते. अजून अजून दिसत त्यांना डिंक असतो म्हणजे ह्या करायचा काय गरम पाण्यात टाकायचं. अच्छा उकडायचे त्यांना. हा आणि गरम पाण्यात टाकले तर काटे लागले तुमच्या हातात. आता बघितलंय मी लागले काटे. माका पण लागले. तुम्ही बघत ना तुम्ही फांदी काढत नाही तसेच वडतास. ते पटकन कसे माहित आहे गरम पाण्यात टाकले ना वापवची पण जास्त गरज नाही. मी म्हटलं कमी असती तेवढे दिसणार नाही गावणार नाही. गावणार नाही गावले ना तुमच्या पुढे. दोघांची भाजी होतली. भाजी होतली त्याका होईया पिशवी बाबा त्याच्यासाठी घेतली. ते आता फेकलं कशा सगळे कुड्याचे शेंगे म्हणून म्हणजे तू माका सांगितलं तू पण आहे का माझा म्हणून म्हणू नाही ताज घे सोडले जाऊ वाड्याकडे गेला. काढाई भाजी जरा पिशवीतली बघू किती गावली बघू. सगळी सोय असतात पेपरात घुटाळा व्यवस्थित जोडी करून घ्यावा. तशी नको डबल करा. पुरे बस 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 द्या द्या थोडी बस 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 भरपूर झाली. चला 50 रुपये द्या. गाली होती एवढी पूर्ण माका नको. सगळी सगळी घेऊन जाते. होतली किती सगळीची. आणि ह्याच्यात काय करू कसं काय करू नको ते चोकट उकट चीर आणि उकट चिरा बारीक करा. आणि वाली आपण जसे करतो बरोबर. तर म्हणजे भाजी तर काढून झाली आणि आता दुपारचे 12:30 झालेत. तर ते काकांका थोडी भाजी दिलंय आणि माका ही बघा पिशीवर भाजी गावली. आणि अजून काय जास्त पाऊस न पडल्यामुळे भाजी वेगवेगळ्या पद्धतीची धरली नाही. तर ती नंतर अजून 15 दिवसांनी धरत तेव्हा आपण येऊया आणि बघूया नंतर. आता मी आता घरा लाईट गेली. लाईट गेली प्रतिभा लावून द्यायला. लाईट गेली लाव ना जर ना खय झाडा.